नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी रेसिपी लॉग मीनाक्षी या चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे, झटपट नाश्ता रेसिपी आहे। तर त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत, कोणतेही तांदूळ घेऊ शकता तुम्ही, साधे तांदूळही घेऊ शकता। तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटी आणि अजून 1 वाटी, 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण याच्यात हरभऱ्याची डाळ घालणार आहे। तर इथे साधारण 3 चमचे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजे अर्धी वाटीपेक्षा ज्या वाटीने तांदूळ घेतल्यात त्याच वाटीने मी अर्धी वाटीपेक्षा कमी घेतलेले आहेत, चमच्याने मोजले तर 3 चमचे आहेत। तर आता डाळ आणि तांदूळ आपण मिक्स करून घेऊया। आता स्वच्छ अशी धुवून घ्यायचे डाळ आणि तांदूळ, 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे। धुवून झाल्यानंतर आता आपण याच्यात पाणी घालूया। पाणी इतपत घालायचं की डाळ आणि तांदळाच्या वरती आले पाहिजे पाणी। तर साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे मी इथे। आता आपण झाकण ठेवून हे 3 ते 4 तास भिजत ठेवायचं आहे। जर तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी करायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी भिजत घालू शकता। तर आता आपले 3 ते 4 तासानंतर पाहू शकता डाळ आणि तांदूळ छान भिजलेला आहे। तर आता आपण पाणी काढून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ तांदूळ घ्यायचे आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर त्यासाठी त्याआधी आपल्याला इथे बाकीचं मसाले घालायचे आहेत। तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे, 5 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत, ह्या तिखट नाहीत जास्त। त्यानंतर 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे। हे आपण सर्व पदार्थ आपण तांदूळ आणि डाळ ह्याच्यात घालूया। त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहे, तुम्ही नंतरही घालू शकता मीठ, पण इथं मी आधीच घातलेलं आहे, आपण बारीक करतो तेव्हा व्यवस्थित मिक्स होईल म्हणून। तर चवीप्रमाणे मीठ घालूया, साधारण 1 चमचा मीठ घातलेला आहे। तर आता आपण हे मिक्सरमध्ये चांगली छान अशी पेस्ट करून घ्यायची, म्हणजे एकदम मुलायम अशी पातळ पेस्ट करून घ्यायची। तर पाहू शकता तुम्ही जसं आपण डोश्यासाठी करतो तसंच एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर आता थोडंसं पाणी घालूया आपण, हे खूपच थोडंसं दाटसर वाटतं आहे, तर पाणी घालूया। ज्या मिक्सरमध्ये मी बारीक केलं आहे त्याच्यामध्येच पाणी घेऊन घातलेलं आहे। त्यानंतर इथे मी 1 बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून, ती घातलेली आहे। आता आपण मिक्स करून घेऊया। तर हे बॅटर थोडंसं घट्ट आहे, तर अजून थोडं आपण पाणी घालूया। साधारण मी नंतर 1 ते 1/2 ग्लास पाणी, म्हणजे 1/2 ते 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। तर आता हे थोडं 5 ते 10 मिनटं आपण झाकून ठेवूया आणि 10 मिनटाने पाहू शकता तुम्ही हे बॅटर सेट झालेलं आहे। तर आता आपण इथे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे, तव्यामध्ये थोडंसं तेल घालूया। तुम्ही कोणताही तवा वापरू शकता, डोश्याचा किंवा तुम्ही साधाही चपातीचा वापरला तरी छान होते डोशे, काही प्रॉब्लेम येणार नाही। तव्यामध्ये तेल घातल्यानंतर आता आपण हे बॅटर पळीच्या सहाय्याने असं साईडने सोडून घ्यायचं आहे तव्यावरती, आणि उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता उलटण्याच्या सहाय्याने मी पसरवून घेतलेला आहे व्यवस्थित। जसं आपण डोसा करतो तसं करायला गेलं तरी तुम्ही येईल, पण जाळी छान अशी पडणार नाही, पण अशा पद्धतीने केलं तर छान अशी जाळी तयार होते। तर पाहू शकता तुम्ही आता आपला हा डोसा आपण दोन्ही बाजूने छान असा खरपूस असा भाजून घेणार आहे। तर मस्त आहे असा आपला झटपट नाश्ता रेसिपी आहे, तर पौष्टिक असा मुलांनाही आवडेल असा। तुम्ही तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर आपला हा डोसा तयार झालेला आहे, पाहू शकता डाळ आणि तांदळाचा आहे। तर इथे मी उडीद डाळ अजिबात नाही घातलेली, थोडीशी ही हरभऱ्याची डाळ घातलेली आहे, तरी किती छान झालेला आहे। आता आपण अजून डोसा तयार करून घेऊया। तर जसा आपण पहिला डोसा केला होता तसा त्याचप्रमाणे आपण तव्यामध्ये थोडंसं तेल सोडलेलं आहे, त्यानंतर साईडने असं पळीच्या सहाय्याने बॅटर सोडायचं आहे आणि उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही दुसराही डोसा आपला छान तयार झालेला आहे, जेवढा पातळ होईल तेवढा तुम्ही पातळ करू शकता। त्यानंतर हाही डोसा आपण दोन्ही साईडने छान खरपूस असा भाजून घेऊया। तर मस्त ही अशी डोश्याची रेसिपी आहे, झटपट काहीतरी वेगळी। तर तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे डोश्याला, बघा। तर आता हे आपले छान असे डोसे तयार झालेले आहेत।
आपण उडीद डाळ आणि तांदळाचे डोसे तर नेहमीच खातो, पण असे हे तुम्ही करून पहा, खूप छान लागतात। दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेतलेले आहेत डोसे, आणि त्यानंतर आपण सॉस किंवा चटणीसोबत डोसे खाऊ शकतो। तर मी अजून डोसे तयार करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका।